सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक जिल्ह्यातील पेठरोड पंचवटी परिसरात प्रतिबंधित असलेला अवैध तंबाखू पान मसाला गुटखा साठा असलेल्या ट्रकमधील माल जप्त करण्यात आलाय। ट्रकसह एकूण 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पोलीस हवालदार प्रदीप म्हस्के यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पेठरोडकडून भक्तिधामकडे जाणाऱ्या ट्रकमध्ये प्रतिबंधित असलेला पान मसाला आणि सुगंधित तंबाखू गुटखा गाडीमध्ये भरून अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने 4 एप्रिल रोजी दुपारी 4 सुमारास जाणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। ही माहिती त्यांनी मधुकर कड यांना कळवली असता त्यांनी पथक तयार करून मिळालेल्या बातमीवरून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्या अनुषंगाने पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीप्रमाणे मोती सुपर मार्केटसमोर पेठरोड पंचवटी येथे सापळा रचला। त्यांनी भगवा आणि सफेद रंगाचे पट्टे असलेला ट्रक क्रमांक MH 12 MV 75 10 येताना दिसला। सदर ट्रक थांबवला असता ट्रकमधील चालक आणि क्लीनर असे दोन व्यक्तींना विचारपूस केली असता त्यांनी ट्रकमध्ये हिरा पान मसाला आणि सुगंधित तंबाखू असल्याबाबत पोलिसांना सांगितलं। पोलिसांनी ट्रकची झडती घेतल्यानंतर विक्रीकरिता आणलेला पान मसाला सुगंधी तंबाखू आणि गुटखा असा एकूण 18 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ट्रकसह एकूण 30 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। आरोपीविरुद्ध सरकारतर्फे पोलीस हवालदार प्रदीप म्हस्के यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। या गुन्ह्याचा तपास पंचवटी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक पडोळकर हे करत आहेत। ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या पथकाने केली आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक।